एकवटेन प्रधानमंत्री मोदी देशभर बेहिशेबी पैशाआड कॅम्पेन चलयता, दुसऱ्या वटेन गोंयात सरकार कसिनो पोसता. प्रधानमंत्र्याच्या मोहिमेन गोयच्या राजकीय विरोधकांच्या हातात कसिनोच्या आयत्या कोलीत दिलां. कसिनो आड काँग्रेस आणि आपाच्या मोहिमेक नेट आयलो. प्रदेश काँग्रेस समितीन गोयात कसिनो नाकाच म्हण सोमारा थाराव घेतलो, जाल्यार आप मंगळाराक कसिनो नाका म्हण पणजे सभा घेता. आमच्या गोयातल्या कितल्याशाच आमदारांकडेन, भाजपाच्याच आमदारांकडेन ब्लॅक मनी आसा, आणि तो काढपाक जाय जाल्यार जर समजा ताणे काय पॉलिटिकल लोकांचेरूच जर अशे तरेची कृती केली जाल्यार ह्या आमदारांक पयली धरचे पडटले आशिल्ले. आणि तांकां टाळपा खातीर हे सगळ्यांचेर आर्थिक संकट हाडिल्ले आसा, सगळ्यांचेर अशें म्हाका दिसता. आणि हे जे आमदार आसात ते आमदार कॅसिनो कडेन संबंदीत आसात, जुगारा कडेन संबंदीत आसात, आणि तातूंतल्यान जो पैसो येता तो ताणी इलेक्शना खातीर साठवून दवरिल्लो आसलो. आणि तांकां वाटोवपा खातीर सगळ्यांचेर, म्हणजे पॉलिटिकल लोकांक वाटोवपा खातीर सगळ्यांचेर ही हे आर्थिक संकट सोडिल्लें आसा ताणी. आतां ह्या कॅसिनोंतल्यान जे अर्थीक मदत तांकां मेळटा त्या कॅसिनो आड फाल्यां आमी निशेध सभा आयोजीत केल्या, फाल्यां 3:30 वरांचेर. काँग्रेसीनूय कसिनो आड आवाज चडयला. प्रदेश काँग्रेस समितीन गोंयान कसिनो नाकाच म्हूण थाराव घेतलो. तेन्ना आयज युनॅनिमसली पार्टीन रेजोल्युशन घेतला की अर्जींग द गव्हर्नमेंट की जाता त्या बेगीन हे जे जितले काजिनो आसात गोंयांक ते काजिनो बंद करचे. आनी गव्हर्नमेंटान जर रेवेन्यू खातीर ते काजिनो गोंयांक तुमकां जाय जाल्यार तुमी अल्टरनेट जो सोर्स आसा काजिनो खातीर ताजी येवजण करपाची. तशेंच जे एम्प्लॉईज आसात त्या एम्प्लॉईजांकूय रिहॅबिलेट करपाचे गव्हर्नमेंटान चाचणी करची आनी तेजी वेवस्था करची. कारण जेन्ना सुरवात जाली काजिनो गोंयां येवन एक दिसलें की एक वेगळे ते गेम्स, इलेक्ट्रॉनीक गेम्स. तेजे नंतर अशें पळोवपाक गेलें की काजिनोन सगळें चल्लें तें इल्लिगल, बायपासिंग ऑल द लॉज, सगळे रुल्स, आनी थंय वॉच करपाक कोण ना, देर इज नो मशिनरी. सो दे आर एक्चुली लुटींग गोवन्स आनी गोंयचो रेवेन्यू. सो एन्ड द टायम फ्रॉम टायम टू टायम द पार्टी हॅज रेज दीस कन्सर्न, बट टुडे पार्टी हॅज फॉर्मली टेकन अ डिसिजन रिक्वेस्टिंग द गव्हर्नमेंट दॅट द काजिनोज शुड बी रिमूव्ड फ्रॉम गोवा. तुम्ही तुमच्या ब्लॉकांतल्यान जे इश्यूज आसात ज्या मॅनिफेस्टोचेर रिफ्लेक्ट जातले ते घेवपाचे, पूण एक्झिक्युटीव्ह कमिटीन एक मेजर डिसिजन घेतल्या की आमी फक्त ते हें प्रॉमीस करपाक शकता जे आमी करपाक शकतात, जे आमी करपाक शकना हे लोकांक आमी प्रॉमीस करपाना. हे फर्म डिसिजन आयज पार्टीन आपल्या आमच्या सगळे कॅडरांक आमी सांगलेले आसात की अशें खंयचोच डिमांड येवपाक जायना मॅनिफेस्टोंक जो आमी फुलफील करपाक शकना, नाजाल्यार आमचे भितर आनी बीजेपी भितर फरक कांयच उरपा ना. डिमॉनिटायझेशनाची सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त जुईजाच्या देखरेखे खाला CBI चौकशी करची म्हण खासदार शांताराम नाईक मागता. डिमॉनिटायझेशनचे ऍक्शन वॉट एव्हर ही हॅज डन फॉर इंडल्जिंग इन डिमॉनिटायझेशन दॅट ऍक्शन हॅज टू बी स्क्रुटनाइज बाय सिटिंग सुप्रीम कोर्ट जज बिकॉज अकॉर्डिंग टू मी इट अमाउंट्स टू ए फायनान्शियल फ्रॉड. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. मडगांवच्या सुन्नी सहारा ट्रस्ट अल ए सुन्नत अल जमातीन मडगांव कलेक्टराच्या कचेरे भायर धरणे धरले. ते खंय कुराणाकच मानतात कॉमन सिव्हील कोड न्ही. गोयात युनिफॉर्म सिव्हील कोड नाका म्हण तांची मागणी. सरकारान मुस्लिम धर्मांत मेतेर जावचे न्ही, कुराणात बरयल्ले आसात तेच मानतले. ट्रिपल तलाक आसूंकच जाय म्हण तांची मागणी. ल्हान ल्हान भुरग्यांक तकटे घेवन उबे केल्ले. जे पर्सनल लॉ आसा तेजे गव्हर्नमेंट इंटरफेर जाता जे आमकां नाका. कित्याक जे आमचे देवान आमकां दिला, जे आमचे देवान आमकां जे बूक दिला पुराण म्हणटाली तेजे भितर आमची जी कोण रायबर आसा पळय, कोण गायडर आसा पळय, तेंकां सुद्दां चेंज करपाक जायना. सो गव्हर्नमेंट खंयच्यानूच जर्रा बराबर बी आसा पळय इंटरफेस जावपाक तेंकां गरज ना आनी ते पॉसिबल बी ना. गोंयांक युनिफॉर्म सिव्हील कोड काडून हय. मेन म्हणजे कितें, यक्सा म्हणल्यार तूं सिव्हील कोड म्हणटा पळय, सिव्हील कोड म्हणल्यार सगळ्यांचो सेम म्हणून. आतां कशें आसा सगळ्यांचे सेम म्हणल्यार सगळ्यांचे देव डिफरंट आसा.
सगळ्यांचे प्रेयर सेपरेट असा, कोणाचे मंदिर हा, कोणाचे मस्जिद असा. हय, पर्सनल लॉ, मुस्लिम पर्सनल लॉ असा. ओके, सो पर्सनल लॉ भितर पळय, आता आम्ही हिंगा क्रिस्तांव बी असा, हिंदू असा, मुस्लिम असा, आम्ही सगळे एज अ फ्रेंड रावतात. पर्सनल लॉ, सो आम्ही पर्सनल लॉ ते चेंज करपा नका म्हणून आम्ही इतले मांग करता. कोर्टान सुद्धा 16th हियरिंग असा, 16th दिल्लीन हियरिंग असा, की बाबा आमचे जे तलाकाचे जे इश्यू असा, ते बाबा आमचे 3 तलाक दिता ते नाका, नाजाल्या 2 करा, नाजाल्या ते नाका. आम्ही किती म्हणतात ते गव्हर्नमेंट किती सांगतात ते आमकां नाका. आमची जी पर्सनल लॉ असा पण तीच आमकां जाय. 3 तलाक ते 3 तलाक मुख्यमंत्री आणि बीजेपीच्या केंद्रीय फुडाऱ्यांनी गोयचो स्पेशल स्टेटसाचा विषय गुटला आयो, मात अलिनाची अडचण झाल्या. स्पेशल स्टेटसाक यत्न करीत रावतली म्हण आरडीए मंत्री अलिना वास्को मिडिया कडेन उलयली. खास दर्जाचेर पार्लमेंटात चर्चा जावंक जाय. खासदार सावयकारही खंय गोयाक स्पेशल स्टेटसाक यत्न करता. उपासनगरात कला भवनात बीजेपीची 20 तारखेर विजय संकल्प रॅली जाता. A unanimous resolution was passed both by the ruling and the opposition that the special status has to be granted and the issue will be taken forward and taken over for fulfillment. I was 100% sure that this is going to happen. I still am, but I'll come back to that. And therefore, out of my conviction, out of my own willingness, I said, because I was so sure it was going to happen, until the issue is taken to the parliament, until there is a debate in the parliament on special status for Goa, until voting on the issue happens, I will not stop pursuing the issue. For me, the issue has not come to an end. It is still an ongoing issue, and I will pursue the issue because the issue has not reached the parliament. The question pertaining to this was because now it is an election. Main issue why we have called for this press conference today to inform, because through the press, through you, we want to inform the public that we are beginning with our campaign and it will start with this Melava, which will happen on the 20th at Upasnagar near Kala Bhavan at 4 o'clock. वेर्णा जंक्शनाचेर पिकअप आणि मोटारीच्या ऍक्सिडेंटात एकलो गेलो, 5 जणांक मार लागला. आयतारा राती उसरा ऍक्सिडेंट झाला. वेर्णा पुलीस सांगता त्या प्रमाण सुमार 11 वरांचेर ऍक्सिडेंट झालो. मारुती गाडयेतल्या लोकांक रोखडेच जीएमसीत घाले, मात तातूंतले पियर सिल्वाक मरण आयला, तो खारी वाड्यावेलो. पुलिसांनी ऍक्सिडेंटाची केस रजिस्टर केल्या. घेऊ एक ब्रेक.